मंडळी, घरात लोकांना देवाच्या अनेक प्रकारच्या मूर्ती आणि चित्रे ठेवायला आवडतात. काही मूर्ती घरातील मंदिरात किंवा पूजेच्या खोलीत ठेवल्या जातात, तर काही चित्रे घराच्या वेगवेगळ्या भागात लावलेली असतात. पण देवाची चित्रे आणि मूर्ती ठेवण्याची ही स्वतःची पद्धत आहे, आणि वास्तुनियम लक्षात घेऊन या मूर्ती ठेवल्या तर अनेक पटींनी फायदे होतात. वेगवेगळ्या देवांच्या मूर्तींना त्यांच्या स्वभावानुसार आणि फळानुसार घरामध्ये स्थान दिले जाते. काही लोक घरात राधाकृष्णाच्या मूर्ती आणि चित्रे लावतात. लोक त्याला त्यांच्या अखंड प्रेमासाठी आठवतात. अशा परिस्थितीत जोडप्यांनी खोलीत राधाकृष्णाचे चित्र लावणे खूप चांगले मानले जाते. मात्र या काळात काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला घरामध्ये राधाकृष्णाची मूर्ती ठेवण्यासाठी काही वास्तू नियमांबद्दल सांगणार आहोत. पहिले, मुख्य प्रवेशद्वारावर चित्र लावू नये. काही लोकांना अशी सवय असते की ते घराच्या मुख्य दरवाजावर आपल्या आराध्याचे चित्र लावतात. अशा प्रकारे विघ्नहर्ता गणेशाचे चित्र मुख्य दरवाजावर लावता येते. पण राधाकृष्णाचे चित्र घराच्या मुख्य दरवाजावर लावणे चांगले मानले जात नाही. राधाकृष्णाचे चित्र लावणे टाळण्याचा प्रयत्न करा. दुसरे, बेडरूममध्ये चित्र लावा. बेडरूममध्ये वेगवेगळ्या देवांचे चित्र लावणे चांगले मानले जात नाही. पण जर आपण राधाकृष्णाच्या चित्रांबद्दल बोललो तर ते बेडरूममध्ये ठेवता येते. त्यांच्याकडे प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते, आणि म्हणूनच जोडपे त्यांच्या परस्पर संबंधातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी बेडरूममध्ये त्यांचे चित्र लावू शकतात. जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र लावत असाल तेव्हा ते नेहमी पूर्वेकडील भिंतीवर लावा. तसेच या काळात काही गोष्टी लक्षात ठेवा. उदाहरणार्थ, कधीही चित्राकडे पाय करून झोपू नका. त्याचवेळी बेडरूममध्ये अटॅच बाथरूम असेल तर बाथरूमच्या भिंतीवर चित्र नसावे. तिसरे, कृष्ण बाल स्वरूपाचं चित्र. त्याचवेळी जर एखाद्या स्त्रीला संततीचे सुख हवे असेल तर बेडरूममध्ये कृष्णाच्या बालस्वरूपाचे चित्र लावणे चांगले मानले जाते. जर तुम्ही कृष्णाजींच्या बालस्वरूपाचे चित्र लावत असाल तर ते पूर्व आणि पश्चिम दोन्ही भिंतीवर लावता येईल. तथापि आपले पाय कधीही त्यांच्या बाजूला नाहीत याची खात्री करा. चौथे, बेडरूममध्ये पूजा करू नका. जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र लावत असाल तर त्यांची पूजा बेडरूममध्ये करू नये. राधाकृष्णासह कोणत्याही देवाच्या पूजेसाठी तुम्ही मंदिर किंवा पूजास्थान निवडा. घरात जिथे पूजास्थान बनवले असेल तिथे तिची पूजा करावी. पाचवे, डावीकडे राधा असावी. अनेकदा राधाकृष्णाचे चित्र लावताना लोकांच्या मनात प्रश्न पडतो की राधा डावीकडे असावी की उजवीकडे. वास्तविक चित्रात राधाजी डाव्या बाजूला तर कृष्णाजी उजव्या बाजूला असावे. तसेच जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र लावत असाल तेव्हा लक्षात ठेवा की त्यामध्ये इतर देवता किंवा गोपी असू नयेत, ते फक्त राधा आणि कृष्ण यांचे असावे. आजकाल देवी देवतांच्या चित्रांचा कोलाजही बाजारात उपलब्ध आहे, पण तो बेडरूममध्ये ठेवू नये. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.